डॉक्टर साहेब आज मिळालेला, तुम्ही काय सांगाल? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की या निर्णयावर सविस्तरपणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2 वाजता बोलणारच आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला हा दिलासा मिळाला आहे की सरकार हेच राहणार आहे, म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री राहतील आणि देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री राहतील. सरकारला कोणताही धोका या निर्णयामुळे झालेला नाही, त्यामुळं लोकांना दिलासा मिळालेला आहे की आता जी प्रगती 8 महिन्यापासून सुरू होती त्याला खीळ कोणी घालू शकणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी रणांगण सोडलं त्याच्या पाठीमागं सुप्रीम कोर्टही राहू शकत नाही. रणछोडदास बन गए तो कोई बचा नाही सकता, म्हणजे या निर्णयाने हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही जर युद्धाला समोर न जाता अगोदरच जर पाठीमागे जाल, राजीनामा द्याल, तर तुम्हाला जनताही वाचवू शकत नाही, कोर्टही वाचवू शकत नाही आणि तुम्ही पराभव हा अगोदरपासून मान्य केलेला असतो आणि तो मान्य करावाच लागेल. डॉक्टर सुप्रमा ताशेरे कोर्टाने ओढलेले आहेत राज्यपालांची, निश्चितपणे कोर्टाने ताशेरे ओढलेले पाहिले आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये त्या पदावर असताना त्या माणसानी राज्याच्या हितासाठी तो निर्णय घेतलेला आहे, त्याचं विश्लेषण नंतर होऊ शकतं आणि म्हणून त्यावेळेला राज्य अस्थिर होऊ नये म्हणून योग्य जर निर्णय घेतला असेल त्या परिस्थितीला पाहून, मला असं वाटतं की त्या पदावर असलेल्या माणसाला तो अधिकार असतो. हो, सुप्रीम कोर्टाच्या सत्ता संघर्षाच्या नंतर सुप्रीम कोर्टानं आज जी काही टिप्पणी केली, जो काही निकाल आला आहे, त्या संदर्भात काय आपली नेमकी पहिली प्रतिक्रिया? आम्ही जे सांगत होतो की संविधानाच्या घटनेनुसार अधिकार हे विधिमंडळाच्या अध्यक्षालाच आहे, त्याच्यामुळे अपात्रतेचा निर्णय हा विधिमंडळाकडेच सोपवला जाईल हे आम्ही वारंवार सांगत होतो आणि कोर्टाने नियमानुसार मेरिटवरच निकाल दिला आणि 16 आमदारांचा हा विषय त्यांनी अध्यक्षाकडे सोपवला. आम्ही हे सांगत होतो त्याच्यामुळं जे विरोधकांना उकळ्या पडत होत्या, काही बालिशपणे स्टेटमेंट होते, ते राऊत काय बकबक करत होते, आज कोर्टाने त्यांच्या चांगली कानफट्टामध्ये या ठिकाणी मारलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यामधल्या अशा वायफळ चर्चा करणाऱ्यांना ही एक सुप्रीम कोर्टाची चपराक आहे. पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने अनेक शिंदे गटावर जे ते ताशेरे ओढलेले आहेत आणि सरकार देखील घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. सुप्रीम कोर्टाने सरकार घटनाबाह्य असल्याचं कुठेही नमूद केलं दिसत नाही. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेने राजीनामा दिलेला आहे, नंतर सरकार गठन झालं, याचा अर्थ ते सरकार कायदेशीरदृष्ट्या त्या ठिकाणी गठन झालेलं आहे आणि म्हणून आज 16 आमदारांचा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा होता. बाकी विषय हे त्या ठिकाणी फार त्याला काय म्हणतो काय दखलपात्र नाही आहे आणि म्हणून 16 आमदारांचा निर्णय झाला आणि तरीही आम्ही हेही सांगितलं होतं की 16 आमदारांचा दुर्दैव निर्णय वाईट जरी आला तरी सरकारला धोका होणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहतील, ते आज कायमच आहे.